नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. नमस्कार, आज मी तुम्हाला लंडन येथील नॉर्थविक पार्क हे प्लेग्राउंड दाखवणार आहे. या ग्राउंडबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर हे ग्राउंड 10 एकरमध्ये नसून तब्बल 112 एकरमध्ये आहे. मग तुम्ही विचार करू शकता की हे ग्राउंड किती मोठं असेल. पाहू शकता ग्रीनरी किती आहे या ग्राउंडमध्ये. या ग्राउंडमध्येच भरपूर खेळांसाठी सेपरेट पिचेस तयार केलेले आहेत. काही खेळांसाठी तर सेपरेट ग्राउंडसुद्धा आहे. चला तर आपण आता त्या ग्राउंडकडे जाऊया. जर तुम्ही हा व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असाल तर प्लीज खाली दिलेलं सबस्क्राईबचं बटन क्लिक करा आणि त्याचबरोबर घंटीसुद्धा वाजवा, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ग्रीनरी पाहू शकता, या लोकांनी किती मेंटेन केलेलं आहे हे गार्डन. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पूर्ण ग्रीनरीज दिसत आहे. तिथेच एक पीच सुद्धा तयार केलेला आहे. ते पीच पाहूया आपण कुशल कुठल्या खेळासाठी तयार केलेला आहे. आमोंदर पाहून असं वाटतं ते क्रिकेटसाठीच केलेलं आहे. चला जवळ जाऊन पाहूया आपण ते कशासाठी केलेलं आहे. आता आपण त्या पीच जवळ आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता हे पीच एक क्रिकेटसाठी तयार केलेलं आहे. आणि हे बघा किती सुंदर पद्धतीने मेंटेन केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. याच ग्राउंडमध्ये तुम्ही पाहू शकता इथे फुटबॉलची प्रॅक्टिस केली जात आहे. ग्राउंड एवढा मोठा आहे की ते बरेच जण सकाळी मॉर्निंग वॉकसाठी किंवा संध्याकाळी इव्हिनिंग वॉकसाठी सुद्धा येतात. मला दिसत असेल दूर दूरवरती बरेच जण फिरताना. व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या ओपन जिम बद्दल बोलत होते तर ती हीच ती ओपन जिम आहे. तुम्ही पाहू शकता की या जिम मध्ये किती इक्विपमेंट आहेत जे की मी लोक यूज करत आहेत. क्रिकेट ग्राउंडच्या अपोजिट साईडलाच हे ग्राउंड आहे. या ग्राउंडमध्ये फुटबॉल आणि गोल्फ हे खेळ खेळले जातात. तुम्ही पाहू शकता हे ग्राउंड किती मोठं आहे. या ग्राउंडमधील हे जे साईडला जे झाडं दिसत आहेत यांमध्ये भरपूर असे फळझाडे सुद्धा आहेत ज्याची नावं मला माहीत नाही, पण एक झाड आहे त्याचं नाव माहीत आहे, ते म्हणजे ॲपलचं झाड. तर हे आहे ते ॲपलचं झाड. तुम्ही पाहू शकता त्याला किती ॲपल आलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.